नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात स्पेशल उन्हाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक लाडू कसे बनवायचे आता मुलांच्या सुट्ट्यासुद्धा चालू झालेल्या आहेत आणि रोज काहीतरी त्यांना नवीन खायला हवं असतं तर त्यासाठी हे लाडू नक्कीच बनवून ठेवू शकता शिवाय हे आपण एका महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकतो उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे अतिसार आणि उलट्यांचा खूप त्रास होतो आणि त्यामुळेच थकवा खूप येतो तर त्यासाठी हे लाडू खूपच फायद्याचे आहेत तर चला तर मग याची रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी मखाना घेतलेला आहे यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं शिवाय अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल्स गुणधर्मसुद्धा यामध्ये आढळतात त्यानंतर एक चमचा मगज बी एक चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि एक चमचा टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात त्यानंतर पाव वाटी बदाम घ्यायचे आहेत बदामाचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं आहे कारण यामध्ये हीट जास्त असते आणि वाटी काजू घ्यायचे आहेत उन्हाळा असल्यामुळे बदाम आणि काजूचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे पण जर थंडीमध्ये हे लाडू बनवणार असाल तर याचं प्रमाण अर्धी अर्धी वाटी घेतलं तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी खजूर घ्यायचे आहेत तर खजुराची एकतर मिक्सरला पेस्ट करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून सुद्धा घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास खूप होतो तर हे जे सगळे घटक आहेत यामुळे पचनक्रियासुद्धा आपली चांगली राहते आणि शरीरातला थकवासुद्धा दूर होतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर सोडून सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे अगदी पंधरा ते वीस मिनटातच हे लाडू बनवून तयार होतात तर मखाना काजू बदाम आणि बाकीचे नट्स मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत खजूर आपल्याला नंतर मिक्स करायचं आहे तर याला झाकण लावून दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी याची पावडर करायची नाही थोडंसं याला रवाळच ठेवायचं आहे तर मिक्सर चालू बंद चालू बंद करतच ही पावडर करून घ्यायची म्हणजे याला तेल सुटत नाही त्यामुळे ओलसर बनत नाही आता कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आता ही पावडर काढून घ्यायची आता मंद आचेवरच हलकासा कलर बदलेपर्यंत सतत हलवत ही पावडर भाजून घ्यायची तर अगोदरच प्रत्येक वस्तू सेपरेट भाजून घ्यायची गरज नाही अशा प्रकारे एकत्र एक पावडर करून भाजल्यामुळे अगदी झटपट हे लाडू तयार होतात तर हे पहा फक्त पाचच मिनिटे ही पावडर मी भाजून घेतलेली आहे हलकासा याचा कलर बदल आता बदललेला आहे आता यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचे हे नसेल तर सुकं खोबरं खिसून वापरलं तरी चालेल यामुळे लाडूंना चव खूप छान येते आणि टेक्स्चरसुद्धा छान येतं डेसिकेटेड कोकोनट भाजण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो तर फक्त दोन मिनिटे हे आता मी भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये बारीक करून घेतलेला खजूर घालायचा आहे खजूर घातल्यानंतर स्पॅच्युलाच्या साह्याने याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आणि पावडरमध्ये याला छान मिक्स करून घ्यायचं आहे खजूर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित भाजल्यामुळे लाडू खाताना तो दातांमध्ये चिकटत नाही तर अशा प्रकारे स्पॅच्युल्याच्या साह्याने थोडंसं त्याला बारीक करूनच मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे सगळे जिन्नस छान भाजून झालेले आहेत एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये फ्लेवरसाठी थोडंसं जायफळ खिसून घ्यायचं आहे किंवा याऐवजी वेलची पूड वापरली तरी चालेल थोडंसं जायफळ घातल्यामुळे या लाडूंना खूप छान फ्लेवर येतो आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता लाडू छान वळण्यासाठी थोडंसं त्यांना ओलसरपणा येण्यासाठी एक पाक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी कडईमध्ये पाववाटी साखर घ्यायचे आणि यामध्येच अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आता याला सतत हलवत साखर अगोदर व्यवस्थित विरघळून घ्यायचे साखर विरघळल्यानंतर याला एक आता उकळी काढून घ्यायचे याचा आपण एक तारी किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही तर फक्त हे मिश्रण थोडंसं चिकट लागायला हवं तर या पाकाला उकळी आल्यानंतर लगेचच बोटांच्या सहाय्याने याला चेक करायचं आहे अशा प्रकारे थोडंसं हे चिकट लागलं की लगेच गॅस बंद करायचा आता हा पाक गरम असतानाच या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर थोडा थोडा पाक घालत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाक गरम असल्यामुळे सुरुवातीला स्पॅच्युलेच्या साह्यानेच याला मिक्स करायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर या पावडरला आता थोडासा ओलसरपणा आलेला आहे आणि त्यामुळे लाडूसुद्धा छान वळले जातात हलकंसं हे थंड झाल्यानंतर आता याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर हातानेच याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं एकजीव होतं आणि त्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसेही लाडू बनवू शकता तर अगदी झटपट असे हे पौष्टिक लाडू बनवून तयार होतात हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता महिनाभर हे खूप छान राहतात मुलांना आता सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहेत तर रोज सकाळी दुधासोबत एक लाडू त्यांना नक्कीच देऊ शकता यामध्ये कॅल्शियम आयन असल्यामुळे हाडेसुद्धा मजबूत होतात आणि चवीला तर हे लाडू खूपच छान लागतात याला आपण तुपामध्ये छान भाजून घेतलेलं आहे शिवाय यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे खूप छान याला फ्लेवर येतो घरातले सगळेजण हा लाडू अगदी आवडीने खातील तर या उन्हाळ्यामध्ये हे लाडू नक्की बनवून ठेवा उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच गरमीमुळे अपचन ॲसिडिटीचा खूप त्रास होतो सकाळी फक्त एक लाडू दुधासोबत खाल्ल्याने याचा त्रास होणार नाही गरमीमुळे अतिसार किंवा उलट्यांचासुद्धा खूप त्रास होतो आणि त्यामुळे थकवा खूप जाणवतो तर त्यासाठी हे लाडू खूप फायदेशीर ठरतात तर या उन्हाळ्यामध्ये हे अतिशय पौष्टिक लाडू नक्की बनवून ठेवा आणि रोज एक लाडू मुलांना नक्की खायला द्या थोड्या दिवसातच तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका